अडाणी माणूस असतो म्हणजे तुरुंगात जाऊन येतो, त्याला कायदा फार चांगला कळतो. हा तो येताना बॅरिस्टर होऊन बाहेर येतो. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे फाशी. आणि जल्लादाचं काम विधानसभेच्या अध्यक्षाला करावं लागणार. हा या निकालाचा अत्यंत सोपा साधा सरळ अर्थ आहे. मराठी आपण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय आहे असं नंबर एक, नंबर दोन, गटनेता शिंदेला बेकायदेशीर ठरवलं, त्यानंतर प्रतोद भरत गोगावले बेकायदेशीर, राज्यपालाची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर असं सांगितलं. मी का वाचलं नाही? मी अशिक्षित माणूस आहे, मी का वाचत नाही? पण या सगळ्या निकालाचा एका शब्दात वाक्यात सांगायचं तर मी इतकंच सांगतो, सर्वोच्च न्यायालयाने हे सरकार डिसमिस केलेलं आहे. कशाला वाचताय तुम्ही? मला माहिती आहे ना, चीफ जस्टिस चंद्रचूड आणि त्यांचे 5 जज, अडाणी माणूस असतो म्हणजे तुरुंगात जाऊन येतो, त्याला कायदा फार चांगला कळतो. हा तो येताना बॅरिस्टर होऊन बाहेर येतो. आणि आम्ही वारंवार पोलीस स्टेशन तुरुंग का आम्हाला नवीन आहे का? तर आपण जे 400-500 पानाचं निकालपत्र लोकांना देत आहे त्याचं मराठीत करून देत आहे, काही गरज नाही. मी एका वाक्यात सांगतो, सर्वोच्च न्यायालयाने हे सरकार डिसमिस केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे फाशी. पण जेव्हा न्यायालय फाशीची शिक्षा सुनावत तेव्हा स्वतः न्यायालय फाशी देत नाही, त्यासाठी जल्लाद आणावा लागतो. एक जल्लाद आपण हायर करतो, ही प्रथा आहे राज्यघटनेनं. आपण राज्यघटनेचा अभ्यास करतो, कायदा आणि राज्यघटनेनुसार फाशी द्यायला एक जल्लाद लागतो. आणि मग सगळं हे प्रकरण महाराष्ट्रात विधानसभेत आलेलं आहे आणि जल्लादाचं काम विधानसभेच्या अध्यक्षाला करावं लागणार. हा या निकालाचा अत्यंत सोपा साधा सरळ अर्थ आहे. आणि जर या विधानसभा अध्यक्षाने जल्लादाचं काम केलं जे कायद्याने त्यांना सांगितलेलं आहे तर या विधानसभा अध्यक्षाचा आम्ही जाहीर नागरी सत्कार करू की कायद्याचं पालन करणारा, राज्य घटनेची, संविधानाची चौकीदार म्हणून काम करणारा एक विधानसभा अध्यक्ष या महाराष्ट्रात निर्माण झाला, आम्ही त्याचा जाहीर सत्कार करू.